पंचमहाभूत लोकोत्सव याची महाशोभायात्रा होती. तुम्ही सगळे त्या शोभायात्रेत सहभागी झालात त्याबद्दल मी मनापासून आपलं स्वागत करतो, आपल्याला धन्यवाद. कनेरी मठाचे स्वामीजी परम पूज्य आदरणीय काडसिद्धेश्वर महाराज यांच्या संकल्पनेतून पंचमहाभूत लोकोत्सव आजपासून खऱ्या अर्थाने सुरू झाला. महाशोभायात्रा निघाली, पंचगंगेची महाआरती या ठिकाणी झाली. खरं म्हणजे गंगा आरती सारखं या ठिकाणी सगळं वातावरण आपण अतिशय मंगलमय केलंय, त्याबद्दल स्वामीजींना मनापासून धन्यवाद मी देतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आज शिवजयंती आहे, काल महाशिवरात्री झाली आणि शिवजयंतीच्या देखील आपल्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो. आज छत्रपती शिवाजी महाराज आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत, त्यांचा जन्मोत्सव जयंती उत्सव अख्ख्या महाराष्ट्रात देशात मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा करतोय आपण. स्वामीजी आज आपल्या महाराष्ट्राचं भाग्य आहे, ज्या आग्र्यामध्ये लाल किल्ल्यात दिवाने आम या सभागृहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला सडेतोड उत्तर दिलं, त्याच ठिकाणी आज आपली शिवजयंती संध्याकाळी साजरी होती आहे. आपल्या सगळ्या तमाम शिवभक्त आणि शिवप्रेमींसाठी महाराष्ट्रासाठी एक अस्मिता आणि श्रद्धेचा विषय आहे. आणि म्हणून सगळेजण आज सगळ्या संपूर्ण आज पाहतोय, कालपासून सगळीकडे शिवमय वातावरण झालेलं आहे, मंगलमय वातावरण झालंय. बाकी मी उद्या येणारच आहे, सविस्तर उद्या बोलतो. परंतु आज हजारोंच्या संख्येने स्वामीजी मला तिथं लोक एवढी होती, रस्त्यावर गाडीतून उतरून चालावं लागलं आणि इथपर्यंत यावं लागलं. पण आपल्या आशीर्वाद शुभेच्छांमुळे एवढा मोठा न भूतो न भविष्यतो अशा प्रकारचा हा लोकोत्सव या ठिकाणी होणार आहे. आणि याचं सगळं जे काही आयोजन आहे, याची संकल्पना ही तुमची आहे. बाकी सविस्तर उद्या बोलतो. परंतु मी एवढंच सांगतो की तुम्ही जे जे हातात घेतलं ते यशस्वी झालं. आणि असा लोकोत्सव देखील भव्य दिव्य प्रमाणामध्ये 7 दिवसाचा आहे ना, 7 दिवसामध्ये लाखो लोक या ठिकाणी येतील आणि या लोकोत्सवामध्ये सहभागी होतील, ही एक मोठी चळवळ निर्माण होईल. एवढ्या शुभेच्छा आपल्याला देतो, पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. मला विमान पकडायचं असल्यामुळे स्वामीजी आपली परवानगी असावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.